आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. आदित्यराव, तुमच्या लग्नाचा वाढदिवस येतोय लवकर, तर माझ्या डोसकत काल नवग्रह शांती पूजा घालणार आहे. राजी, मी काय म्हणतोय नंतर बघू ना पूजेचं. वय मामा, माझं पण इंटरव्ह्यूचं ट्रेनिंग आहे म्हणून. या बघा, मी तुमचं काय बी ऐकत नसतो. पूजा गालायची म्हणजे गालायची. आता काय सांगायचं ह्यांना? नाहीतर काय, आणि शुभ कामाला तुमची नकार घंटा कशाला वाजवताय ग सरे? महादेव, तू पूजेच्या तयारीला लाग. मी काय म्हणते, आता पूजा करायची आहे मग मंगलला बोलवायला पाहिजे की? हे बघ मामी, काय मी गावाकडे निघालोय आणि मी गावाकडनं बडजी बोलणार आहे. मला इथले बडजी विश्वास नाही बघ. तेव्हा येताना संगड मी आदित्यरावांच्या आईसनी आणि मंगलदासनी बरोबरच घेऊन येईल. मी इथं नसेल तेव्हा काळजी घ्या बरं का. आई आणि सासूबाई, देवा होऊन जाऊ असं वाटतंय मला. अडकवून ठेवलं इकडे, वर एक एक बेडी शोधतच चाललेत, वाढवतच चाललेत. कसा भेटू मी अनुला? जिथून आले तिथे, म्हणजे अनाथ आश्रम. मी अनाथ होते, बहुतेक माझ्या बाळाचं पण नशीब तसंच आहे. तू काहीतरी वेड्यासारखं काय बोलतेस? तुझं बाळ कसं अनाथ असेल? कोण येते या जगात त्याच्यासाठी? कोणाला काळजी आहे माझ्या बाळाची? इथे तर मी प्रत्येकाला नकोशी झाले ग. ज्या ज्या व्यक्तीवरती मी प्रेम केलं त्या त्या व्यक्तीने मला फसवलंय. मम्मा, तुझा माझ्यावर विश्वास आहे मम्मा, पण सगळ्यात जास्त प्रेम आणि विश्वास त्या सुंदरीवर आहे. त्या सुंदरीबद्दल तुला जास्त वाटतं ग माझ्यापेक्षा. ही सुंदरी तर काय, तिने तर जीवाभावाच्या मैत्रीचा घात केलाय. राहता राहिला आदित्य, ज्या आदित्यवरती मी सगळ्यात जास्त प्रेम केलं, ज्या आदित्यसाठी मी अख्खं आयुष्य ओवाळून टाकलं, त्याने त्याने सगळं संपवलं ग, सगळं उद्ध्वस्त करून टाकलंय.